रत्नागिरीला ही अवकाळी पावसाने चांगलंच झोडपले. ह्या अवकाळी पावसाने कोकणच्या राज्याचं सर्वात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ऐन बहरात आलेला हापूस आंबा ह्या पावसामुळे पार खराब झालाय. याच संकटावर रत्नागिरीच्या आंबा शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. गेल्या दोन दिवसांपासून कोकणामध्ये पडत असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय तो कोकणातल्या आंबा बागायतदारांना. आंबा बागायतदारांचं सर्वाधिक नुकसान झालंय. आपल्यासोबत आंबा बागायतदार आहेत. सर, नेमका कशा प्रकारचं नुकसान आंब्याचं झालं यावर्षी? यावर्षी म्हणजे मुळात आधी आंबा पीक हे यावर्षी तीन टप्प्यात होतं आणि पहिल्यांदा पहिले दोन टप्पे अत्यंत कमी होते. शेवटचा जो तिसरा टप्पा आता ज्याच्यावर सर्वांना आम्ही आंबा बागायतदारी आणि व्यापारी जे लक्ष लावून होतो ते पीक आता पूर्णतः 100% धोक्यात आलेलं आहे. शासनाने या आंब्याचं आता जे नुकसान झालेलं आहे आणि जर शेतकरी उभा राहायला पाहिजे असेल तर यापुढे त्यांनी एक विशेष पॅकेज या आंबा बागायतदारांसाठी जाहीर करावं अशी विशेष मागणी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तर्फे मी करतो. शासनाने आंबा बागायतदारांचं 100% पीक कर्ज माफ करावं असं माझी शासनाला विनंती आहे. आणि कोकणातील आमदारांना आम्ही निवडून दिलेलं आहे आणि कोकणातील जे आमदार आहे त्यांनी एकवटून शासनावर दबाव आणून कोकणातील शेतकऱ्यांना पूर्णपणे 100% आंबा पीक कर्ज माफ करावं व ज्या लोकांनी कर्ज घेतलेलं नसेल त्या लोकांना हेक्टरी काहीतरी भरपाई द्यावी असं माझं स्पष्ट मत आहे. जे आमचं आंबा पीक कर्ज जे नॅशनलाइज बँकेतनं नाबार्डच्या नियमात जे आम्हाला मिळतं तर ते पूर्ण कर्ज यंदा माफ करून मिळावं अशी आमची मागणी आहे सरकारकडे. पीक कर्ज जे आहे ते माफ करून माफ करण्यात यावं अशी मागणी जी आहे ते सध्या आंबा बागायतदार सरकारकडे करतात. व्हिडिओ जर्नल दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, सी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.